और तकलीफ हो रही किसानों के नाम से नहीं तुम्हारे को दादा लाख लोक जमा है बंगाल मध्ये त्याच्यामध्ये तिथं कोरोना नाही होत महाराष्ट्रातच कोरोना आहे फक्त तुम्ही शेतकरी लोक इथं माल विकत असताना त्यांना हाकलणारे तुम्ही कोण ते काय तुमची याची जागा लागून गेली आहे का बिलकुल गाड्या हटवणार नाहीत रे कोणी गाड्या हलवायचे नाही दिसून अजिबात उगा गाडी निळीक माल अजिबात काय दुकानं बिकानं कोणी बंद नाही ठेवायचे काही नाही चालेल काही मार्केट नाही काही बंद नाही काही लॉकडाऊन नाही लॉकडाऊन नाही सब चालू रखो बिलकुल चालू रखो शेतकरी बिचारे माल विकून राहिली इथं आणि म्हणतात की गाड्या लावू नका नमूक करू नका शेतकऱ्यांना की आठ दिवस मालाच नाही आणायचा भाजीपाला आणि पाय तो काय खाता आणि कसे जगता बरोबर उद्या ऑर्डर दिली ना सर समजा की हे काही शेतकरी उद्यापासून आपल्याला देणार नाही सर्वात जायचं शेतकऱ्यांनी यायला माल खाऊ घाला जनावराय म्हणजे झालं 10 रुपयानं 8 रुपयानं ते माल विकून राहिले फक्त टरबूज आणि खरबूज फक्त लाज आणि शरम वाटायला पाहिजे आमचं प्रोडक्शन कॉस्ट आहे 15 रुपयाची आम्ही बरं आता मी उद्या ऑर्डर देऊन टाकतो शेतकरी येणारे 8 दिवस कोणी भाजीपाला अकोल्यात आणणार नाही उद्या सांगा उद्या असं मी काय करू टेन्शन नको घेऊ तू उद्यापासून एकही शेतकरी अकोल्यात भाजी बाजार आणणार नाही भाजीपाला आणणार नाही आता चर्चा बहुत तकलीफ हो रही किसानों के नाम से नहीं तुम्हारे को शेतकऱ्यांच्या नावाने खूप त्रास होऊन राहिला नाही तर तुम्हाला शेतकऱ्यांचा व्यवस्था करतो त्यांची आपण पाठवा ना एक असं ठिकाण ते असं या इथून तिथपर्यंत अलग अलग लोक बसून ऐका ना माझं इथे एका ठिकाणी सगळे जर गर्दी केली शेतकरी करता सर्व शेतकरी नाही ना इथे करता तिथे शेतकरी नाही जे शेतकरी असते तर शेतकऱ्याचा माल असेल ना तो हा काय सहायता कारखान्यात तयार झाला काय माल अरे आपण हे ज्यांना जागा देतो तिथं आपण जागा दिलो त्यांना एका ठिकाणी गर्दी केली ते तुम्हाला चालते नाही नाही आपण त्यांना करतो ना जागा देतो तिथं खूप मोठे आहे तुम्हाला सांगतो तुमचं काही चुका नाही लोक ज्या दिवशी हातामध्ये गंदी घेऊन देतील की नाही बघायला लोक ऑलरेडी परेशान आहेत साहेब भरपूर म्हणजे तिथं साधारण 10 लाख लोक जमा आहेत बंगालमध्ये त्याच्यामध्ये तिथं कोरोना नाही होत महाराष्ट्रातच कोरोना आहे फक्त